इरेशनल एंड रियल नंबर्स। तो सर्वात पहिले आपल्याला बघा, एक्झाम्पल घेतलेले आपण, स्क्वेअर रूट ऑफ टू इज इरेशनल नंबर, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ टू टू जे आहे वर्गमुळात दोन, हे आपल्याला अपरिमेय संख्या आहे हे आपल्याला प्रूव करायचं आहे। तर कशा पद्धतीने प्रूव करणार आहे त्याचं स्टेप बाय स्टेप आपण आता सविस्तर बघूयात। तर बघा, सर्वात पहिले आपल्याला ॲज आता हे ज्यावेळेस पण आपल्याला प्रूव करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला आता इनडायरेक्ट मेथडने म्हणजे अप्रत्यक्ष सिद्धता आहे त्यानुसार आपल्याला हे प्रूव करावं लागेल। म्हणजे असतं काय त्यामध्ये की आपल्याला सिद्ध काय करायचं आहे की तो इरेशनल नंबर आहे, अपरिमेय संख्या आहे। मग त्याच्या उलट आपण गृहित धरायचं असतं, काय गृहित धरायचं असतं की ती इरेशनल नसून तर ती काय आहे, रॅशनल नंबर आहे, हे आपलं गृहित धरून त्याला सिद्ध करायचं असतं। ठीक आहे, तर आपण बघूयात ते कशा पद्धतीने सिद्ध करता येईल आपल्याला। तर सर्वात पहिले काय करणार, आपण ॲज्युम करणार, लेट अस ॲज्युम दॅट स्क्वेअर रूट ऑफ टू इज रॅशनल, सॉरी काय इज रॅशनल, म्हणजे समजा आपण गृहित धरू की वर्गमुळात दोन ही परिमेय संख्या आहे। याचा अर्थ प्रत्येक परिमेय संख्या जी असते तिला आपण पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये लिहू शकतो, बरोबर का? मग त्या पद्धतीने लिहून घ्यायचं, सो स्क्वेअर रूट ऑफ टू कॅन बी एक्सप्रेस इन पी अपॉन क्यू फॉर्म। ओके, नेक्स्ट, आता आपल्याला माहिती आहे की पी अपॉन क्यू फॉर्म असतं म्हणजेच काय असतं, तर समजा इथे 4/6 हा रॅशनल नंबर आहे, याचं जर आपण याला जर व्यवस्थित पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये लिहायचं म्हणजे कसं लिहायचं, तर याचा रेड्यूस फॉर्म करायचा। रेड्यूस म्हणजे काय, संक्षिप्त रूप। कसं असतं, ह्या दोघांना जर 2 डिवाइड केलं तर 2 2 जा 4 आणि 2 3 जा किती होणार, 6 होणार, म्हणजे हे काय झालं, त्यांचं रेड्यूस फॉर्म झाला। आणि 2 आणि 3 कोणत्या पाड्यात येतात का दुसऱ्या, नाही, 1 फक्त 1 पाड्यात येतील, दुसऱ्या कुठल्या येणार नाही। याचा अर्थ 2 आणि 3 फक्त 1 हा एकमेव कॉमन सामायिक असा अवयव असणार आहे, ठीक आहे, फॅक्टर असणार आहे। तर बघा इथे काय लिहायचं आहे नेक्स्ट तुम्हाला, पी अपॉन क्यू इज द रेड्यूस फॉर्म ऑफ रॅशनल नंबर, हेन्स पी अँड क्यू हॅव नो कॉमन फॅक्टर अदर दॅन 1। याचा अर्थ पी अपॉन क्यू काय आहे, रेड्यूस फॉर्म आहे, पी अपॉन क्यू हे दिलेल्या परिमेय संख्येचं काय होईल, संक्षिप्त रूप होईल, म्हणून पी आणि क्यूचा कोणता कॉमन फॅक्टर असणार आहे, सामायिक अवयव असणार आहे, तो असणार आहे 1च असणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात असू द्या। आता कुठलंही तुम्हाला जर स्क्वेअर रूट ऑफ 3, स्क्वेअर रूट ऑफ 5 असे नंबर जर तुम्हाला प्रूव करायला लावले की ते इरेशनल नंबर आहेत म्हणून, तर त्यावेळेस फक्त आता जिथे ऑरेंज कलरमध्ये लिहिलेलं दिसते तुम्हाला, ठीक आहे, तिथे फक्त ते नंबर काय करायचे, तुम्हाला रिप्लेस करायचे, बदलायचे। ठीक आहे, तर बघा नेक्स्ट, आता आपल्याला माहिती आपल्याला कळालं की स्क्वेअर रूट ऑफ 2 जर रॅशनल नंबर आहे याचा अर्थ आपण त्याला पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये लिहू शकतो, म्हणून इथे आपण लिहिलेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू पी अपॉन क्यू। आता काय केलं, दोन्ही साईडचा स्क्वेअर केला, स्क्वेअरिंग बोथ द साईड्स। मग स्क्वेअर केल्यानंतर याचं स्क्वेअर रूट ऑफ 2 वर्गमुळात 2 वर्गमूळ निघून जाईल, इथे राहील फक्त 2। ठीक आहे, इथे पी स्क्वेअर होईल आणि इथे काय होईल, क्यू स्क्वेअर होणार। मग हाच क्यू स्क्वेअर जो आहे तो ह्या 2 आपण इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आणला, तर मग काय होईल, ते 2q² इज इक्वल टू पी स्क्वेअर। आता एक लक्षात घ्यायचं इथे की पी स्क्वेअर इज इवन, इवन कस काय होतोय, कारण की आता समजा आपण पी आणि क्यूच्या जागेवर जर कुठला नंबर घेतला क्यूच्या जागेवर, ठीक आहे, ठीक आहे, मी तिथे घेतला 3 3 स्क्वेअर केला, किती होईल, 9 होईल, परंतु त्याच्यासोबत मल्टिप्लिकेशनमध्ये किती आहे, 2 आहे, आणि हे पी स्क्वेअर आहे, बरोबर का, 9 2 किती होतील, 18, म्हणजे पी स्क्वेअर काय झाला, इवन नंबर झाला, बरोबर, समसंख्या झाली, बरोबर का। नेक्स्ट आता बघा, पी इज इवन होईल, ठीक आहे, आणि नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, पी इज अल्सो इवन मीन्स 2 इज अ फॅक्टर ऑफ पी। याचा अर्थ जर पी स्क्वेअर जर इवन नंबर असेल, समसंख्या असेल, तर पी सुद्धा काय असणार आहे, समसंख्याच असणार आहे, आणि याचा अर्थ काय असणार आहे की 2 जो आहे तो त्याचा फॅक्टर असणार आहे, कशाचा, पीचा। ठीक आहे, ज्यावेळेस स्क्वेअर रूट ऑफ 3 असेल तर इथे काय येणार, फक्त 3 येणार, 2 जागेवर काय येणार, 3 येणार। 5 असेल स्क्वेअर रूट ऑफ 5 तर इथे ते 5। ओके, पी इज इक्वल टू काय येणार, 2t येणार। 2t म्हणजे काय, पी कसा आहे, 2 पटीतला आहे, 2 times t फॉर टाइम्स घेतलेला आहे। ठीक आहे, आपण एक लेटर यूज केलेला आहे जेणेकरून ते 2 पटीतील संख्या आहे म्हणून, आणि आता परत दोघांचा काय केला, आपण स्क्वेअर केला, म्हणजेच पीचा स्क्वेअर पी स्क्वेअर होईल, 2 स्क्वेअर 4 आणि t² t² होईल। ठीक आहे, नेक्स्ट, टी ॲक्च्युली आहे काय, तर तो आहे इंटीजर नंबर आहे, म्हणजे -0 किंवा प्लस कुठलाही नंबर असू शकतो। आता पुन्हा काय केलं, आता फक्त ही जी व्हॅल्यू आहे, ठीक आहे,
आता पी स्क्वेअर बरोबर काय इथे आलेले आहे 4t² म्हणजे ही पी स्क्वेअरची किंमत फक्त आपण काय करतोय इथे तुम्हाला वर दिसतच असेल पी या पी स्क्वेअरच्या जागेवर ठेवतोय ठीक आहे. इथे काय आहे 2q² आहे बघा इथे टी क्यू 2q² लिहिलं आणि इथे 4t² जे आहे ते 4t² लिहिलं ठीक आहे लक्षात आलं का. नेक्स्ट आता बघा पुढे आपल्याला काय करायचं आहे दोन्ही साइड्स आता इथे आपल्याला माहिती आहे की पी स्क्वेअर म्हणजेच काय आहे 2q² आहे मग आपण काय केलं पर आता सॉरी ते आपण लिहून घेतलं बरोबर. हा 2 जो आहे तो डिवायडेशनमध्ये जर आपण इकडे आणला बरोबर 2 ने ह्या 4ला जर डिवाइड केलं तर किती आन्सर येणार 2t² येणार याचा अर्थ इथे पण लक्षात येत असेल तुम्हाला q² इज इक्वल टू 2t² आलं म्हणजेच q² पण काय होतो इवन नंबर होतोय याचाच अर्थ क्यू सुद्धा इवन नंबर होईल आणि त्याचा फॅक्टर काय असणार आहे 2 असणार आहे लक्षात आलं का. परंतु आपण इथे जर वर बघितलं आता बघा इथे दोन्ही ठिकाणी इथे याला 2 हा पीचा फॅक्टर आला इथे सुद्धा 2 हा क्यूचा फॅक्टर आला परंतु ज्यावेळेस आपण गृहित धरलं होतं त्यावेळेस इथे काय होतं की पी आणि क्यूचा एक शिवाय दुसरा कोणताही कॉमन फॅक्टर नाही आहे परंतु इथे किती आलेलं आहे 2 आलेलं आहे याचा अर्थ आपण जे काही गृहित धरलेलं आहे ते ॲक्च्युली काय चुकीचं आहे. काय गृहित धरलं होतं आपण बघा इथे फ्रॉम 1 अँड 2 टू इज कॉमन फॅक्टर ऑफ पी अँड क्यू बोथ 2 हा दोघां 1 आणि 2 वरून जो पी आणि क्यूचा कॉमन फॅक्टर 2 येतोय दिस इज कॉन्ट्रॅडिक्टरी. कारण कॉन्ट्रॅडिक्टरी का बरं आहे कॉन्ट्रॅडिक्टर का बरं आहे विसंगती निर्माण करणार आहे कारण की पी अपॉन क्यूचा जो काही आपण कॉमन फॅक्टर बघितला वी ॲज्युम दॅट पी अँड क्यू हॅव नो कॉमन फॅक्टर अदर दॅन 1 हे आपण गृहित धरलं होतं की 1 शिवाय त्याचा कुठलाही कॉमन फॅक्टर नाही आहे परंतु इथे किती आलं आहे 2 आलं आहे याचा अर्थ हे कसं आहे कॉन्ट्रॅडिक्टरी आहे. म्हणून आवर जे काही आपलं आवर एजम्पशन आहे सॉरी इथे स्पेलिंग चुकलं आहे आवरची आर आवर एजम्पशन इज रॉंग म्हणजे आपण जे काही गृहित धरले ते काय चुकीचं आहे. म्हणून गृहित काय धरलं होतं की स्क्वेअर रूट ऑफ 2 हा रॅशनल नंबर आहे ठीक आहे हे गृहित धरलं होतं ते चुकीचं आहे म्हणून हा स्क्वेअर रूट ऑफ 2 काय असणार आहे इरेशनल नंबर असणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते प्रूव्ह करायचं आहे ठीक आहे. ऑलरेडी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये याचं प्रूफ दिलेलं आहे तुम्हाला तरी सुद्धा जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता बघा एव्हरी पॉईंट ऑन नंबर लाईन इज असोशिएटेड विथ अ युनिक रियल नंबर म्हणजे आपल्याला नंबर लाईन तर ऑलरेडी माहिती आहे की नंबर लाईन कशी असते बरोबर आहे का. आणि ह्या नंबर लाईनवर प्रत्येक पॉईंट जो असतो हा प्रत्येक पॉईंट जो आहे तो एका रिअल नंबरसोबत काय असतो असोशिएट असतो म्हणजे संलग्न असतो ठीक आहे. प्रत्येक पॉईंट हा या पॉईंटवर एक रिअल नंबर आपण दाखवता येतो आपल्याला आणि प्रत्येक पॉईंट हा रिअल नंबरचाच असतो किंवा मग प्रत्येक जो रिअल नंबर असतो त्या ठिकाणी एक पॉईंट असतो म्हणजे असतो हे तुम्ही फक्त लक्षात असू द्यायचं. रिअल म्हणल्यानंतर काय येतं त्याच्यामध्ये त्यामध्ये रॅशनल नंबर पण येतात आणि इरॅशनल नंबर म्हणजे परिमेय आणि अपरिमेय हे दोन्ही पण नंबर्स त्यामध्ये येतात ठीक आहे. आणखीन याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्यायची तुम्हाला की प्रत्येक रॅशनल नंबर जो असतो तो रिअल नंबर असतो. आपल्याला माहिती आहे रिअल नंबर्समध्ये कुठले येतात रॅशनल आणि इरॅशनल येतात. रॅशनल जर असेल तर तो काय असणार आहे त्याला आपण रिअल नंबर म्हणू शकतो परंतु प्रत्येक रिअल नंबर हा रॅशनल नंबर असेलच असं का नाही कारण की तो इरॅशनलसुद्धा असू शकतो बरोबर. कारण की रिअल नंबर्समध्ये रॅशनल पण येतात आणि इरॅशनल पण येतात म्हणजे प्रत्येक रॅशनल नंबरला आपण रिअल म्हणू शकतो प्रत्येक इरॅशनल नंबरलासुद्धा आपण रिअल म्हणू शकतो. फक्त प्रत्येक रिअलला आपण रॅशनल म्हणू शकतो का नाही ठीक आहे हे लक्षात असू द्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला डेसिमल फॉर्म बघायचं आहे इरॅशनल नंबरचं. त्यापूर्वी हे एक महत्त्वाचं लक्षात घ्यायचं या अगोदर हे आपण 8वीला इयत्ता स्टँडर्ड 8मध्ये आपण बघितलेलं आहे की जे रॅशनल नंबर आहेत त्यांचं आपण डेसिमल फॉर्म बघितलेलं आहे. आता आपण इरॅशनल नंबरचं बघणार आहोत. आता हा स्क्वेअर रूट ऑफ 2 इथे तुम्हाला दिसतो आहे की तो काय आहे इरॅशनल नंबर आहे स्क्वेअर रूट ऑफ 2 ठीक आहे. एकच मिनिट हां स्क्वेअर रूट ऑफ 2 हा इरॅशनल नंबर आहे आणि त्याचं जर डेसिमल फॉर्ममध्ये जर आपण त्याचं रूपांतर केलं तर 1.41421 अशा पद्धतीने डिवायडेशन जे आहे पुढे कंटिन्युअसली येत असतं नंबर्स रिपीट होत नाही काही नाही इथे तुम्हाला डॉट डॉट दिसतच असते
ठीक आहे. जर स्क्वेअर रूट ऑफ 3 चं जर आपण जर स्क्वेअर रूट जर काढायचं म्हटलं तर 1.732 अशा पद्धतीने इथे डॉट 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 म्हणजे असंख्य नंबर येतात पॉईंट नंतर. याचा अर्थ हे जे इरेशनल नंबर्स आहे, आता त्यांचा आपण हा काय लिहिलेला आहे, डेसिमल फॉर्म लिहिला आहे. मग हा डेसिमल फॉर्म कसा असतो नेमका, तो असतो नॉन टर्मिनेटिंग नॉन रेक्युरिंग डेसिमल फॉर्म असतो. नॉन रेक्युरिंग म्हणजे याला फक्त तुम्ही असं जरी लिहिलं, फक्त नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजेच काय, अखंडित दशांश रूप असं मराठीतून आपण लिहू शकतो त्याला. अखंडित म्हणजे नॉन स्टॉप, बिलकुलही तिथे पॉईंट नंतरचे जे दशांश अंक असतात ते थांबत नाही, ठीक आहे, कंटिन्युअसली. आता बघा ते फरक तुम्हाला लक्षात यावा म्हणून मी खाली रॅशनल नंबरचे सुद्धा डेसिमल फॉर्म लिहिलेले आहेत. पहिला लिहिला आहे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म, त्याचं एक्झाम्पल तुम्हाला इथे ऑलरेडी दिसतच असेल की जिथे भागाकार कम्प्लीट होऊन जातो, रिमाइंडर 0 येतं, बाकी 0 उरते. नॉन टर्मिनेटिंग रेक्युरिंग डेसिमल फॉर्ममध्ये त्याचंही एक्झाम्पल घेतलेलं आहे, 11/6 जर केलं आपण, 6 ने 11 ला जर डिवाइड केलं तर 1.83333 कंटिन्युअसली 3s कंटिन्यू येत राहील. मग त्याला आपल्यालाही माहिती आहे की त्याला आपण कसं लिहित असतो, 1.83, आणि 3 रिपीट होतो आहे म्हणून आपण 3 वर डॉट देत असतो, म्हणून त्याला नॉन टर्मिनेटिंग रेक्युरिंग डेसिमल फॉर्म म्हणतात. आणि इरेशनल नंबर कशाने लिहितात, नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्मने. फरक लक्षात घ्यायचा आहे, हे दोन्ही जे आहेत इथे हे कोणासाठी आहेत, रॅशनल नंबरचे डेसिमल फॉर्म आहेत, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आणि नॉन टर्मिनेटिंग रेक्युरिंग. आणि इरेशनल नंबरचा डेसिमल फॉर्म कसा असतो, नॉन टर्मिनेटिंग असतो. लक्षात आलं, ठीक आहे. यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात. हे जर तुम्हाला कॉपी करायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन याला कॉपी करू शकता. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ इरेशनल नंबर्स, आता म्हणजे अपरिमेय संख्यांचे गुणधर्म बघणार आहोत. सर्वात पहिले मी एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि त्यावरून तुम्हाला ती प्रॉपर्टी एक्सप्लेन करतो, ठीक आहे. आता बघा, फर्स्ट एक्झाम्पल काय घेतलेलं आहे, 2 + √3, 2 वर्ग 2 + √3 आहे. आता इथे तुम्हाला दिसत असेल की 2 जी आहे ती काय, रॅशनल नंबर आहे म्हणजेच काय, परिमेय संख्या आहे. √3 म्हणजेच काय, इरेशनल नंबर आहे, बरोबर का. म्हणजे रॅशनल नंबरचं आणि इरेशनल नंबरची जर आपण ॲडिशन केली किंवा सबट्रॅक्शन केलं, बेरीज केली किंवा वजाबाकी केली, तर येणारं जे उत्तर असतं, येणारं जे उत्तर आहे ते काय असणार आहे, इरेशनल नंबर असतं, ठीक आहे. लक्षात आलं, बघा प्रॉपर्टी काय, ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर्स विथ इरेशनल नंबर, ठीक आहे, इज अन इरेशनल नंबर. म्हणजे जर रॅशनल नंबरची परिमेय संख्येची जर आपण अपरिमेय संख्येसोबत बेरीज केली किंवा वजाबाकी केली तर येणारं उत्तर हे काय असतं, अपरिमेय संख्या असतं, ठीक आहे. नेक्स्ट आता आपण सेकंड बघूयात प्रॉपर्टी, त्या अगोदर एक एक्झाम्पल बघूयात की इथे बघा तुम्हाला दिसतच असेल 4 × √5 आहे, म्हणजे 4 काय रॅशनल नंबर आहे, √5 काय इरेशनल नंबर आहे, आणि त्यांचं आपण काय करतो इथे मल्टिप्लिकेशन करतो आहे. मग इथे मल्टिप्लिकेशन करा किंवा मग इथे डिवायडेशनचं एक उदाहरण घेतलेलं बघा, √3 ला जर आपण 2 ने डिवाइड केलं, ठीक आहे, √3 काय झाला, इरेशनल नंबर, आणि 2 काय झाला, रॅशनल नंबर झाला, ठीक आहे. आता ह्या उदाहरणाकडे या, पहिल्या 4 × √5 आहे, यांचा गुणाकार करतो आहे, तर त्यांचा गुणाकार अशा पद्धतीने लिहिणार आपण. तर एक लक्षात असू द्यायचं इथे काय, की जर आपण रॅशनल नंबरचा आणि इरेशनल नंबरचं जर मल्टिप्लिकेशन करतो आहोत, रॅशनल नंबरचा आणि इरेशनल नंबरचा, तर त्यांचा गुणाकारसुद्धा काय येत असतो, इरेशनल नंबर येत असतो. मग तुम्ही मल्टिप्लिकेशन करा किंवा मग अशा पद्धतीने डिवायडेशन करा, तर ते नंबर जो येणार आहे, ॲन्सर जे येणार आहे, ते काय असतं, इरेशनल नंबर असतं, ठीक आहे. प्रॉपर्टी बघा आता काय आहे, मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन ऑफ नॉन झिरो रॅशनल नंबर विथ इरेशनल नंबर, म्हणजे रॅशनल नंबरचं इरेशनल नंबरसोबत काय केलं, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन केलं, परंतु ते काय पाहिजे, नॉन झिरो म्हणजे शून्येतर संख्या पाहिजे, शून्याने पाहिजे, इज ऑल्सो ॲन इरेशनल नंबर. म्हणजे त्यांचा गुणाकार येणारा जो असेल किंवा भागाकार येणारा जो असेल ते काय असतं, इरेशनल नंबर असतं, ठीक आहे. लक्षात आलं, आता नेक्स्ट बघा थर्ड प्रॉपर्टी आपल्याला बघायची, की ज्यामध्ये 2 इरेशनल नंबर जर घेतले आणि त्यांची आपण ॲडिशन केली, सबट्रॅक्शन केलं, मल्टिप्लिकेशन केलं किंवा डिव्हिजन केलं, तर त्यांचं येणारं जे आन्सर आहे, एक तर रिअल नंबर असतं, सॉरी, एक तर रॅशनल नंबर असतं किंवा
मग इरेशनल नंबर असतो. आता उदाहरणं घेतलेली मी काही, आता बघा स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 दोन्ही पण इरेशनल नंबर्स आहेत, यांची बेरीज जर केली तर आन्सर पण काय येतं, इरेशनल नंबर्स येतं. लक्षात आलं, इथे सुद्धा मी आता हे दोन्ही नंबर्स काय घेतले, इरेशनल नंबर, आणि आता त्यांचं काय करतो इथे मल्टिप्लिकेशन करतो आहे, त्यांचं आन्सरसुद्धा काय येतं, इरेशनल नंबर्स येतं. आता इथे बघा स्क्वेअर रूट ऑफ 3 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 3 केलतो आहे, ठीक आहे, इरेशनल नंबर आहेत दोन्ही पण, आणि दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन जर केलं तर आन्सर किती येतं, 3 येतं, याचा अर्थ ते काय रॅशनल नंबर झालं, बरोबर. आता इथे डिवायडेशन करतो आहे, स्क्वेअर रूट ऑफ 27 इरेशनल नंबर आहे, स्क्वेअर रूट ऑफ 3 सुद्धा इरेशनल नंबर आहे, स्क्वेअर रूट ऑफ 3 ने जर मी स्क्वेअर रूट ऑफ 27 जर डिवाइड करतो आहे, अशा पद्धतीने ते डिवायडेशन होत असतं. 3 1 3 3 9 किती होतं, 27 होतं, बरोबर आहे का. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये फक्त राहतं काय, 9 राहतं, आणि 9 स्क्वेअर रूट किती येतं, 3 येतं. याचा अर्थ इथे दोन्ही रॅशनल नंबरचं डिवायडेशन केलं आपण तो आन्सर काय आलं, रॅशनल नंबर आलं, ठीक आहे. तर बघा प्रॉपर्टी कशी लक्षात घ्यायची आपल्याला, इथे ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ टू इरेशनल नंबर्स कॅन बी आयदर अ रॅशनल नंबर ऑर इरेशनल नंबर. म्हणजे अपरिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार किंवा भागाकार जर आपण केला तो एकतर रॅशनल नंबर किंवा मग सॉरी परिमेय संख्या किंवा अपरिमेय संख्या येऊ शकतं. लक्षात आलं, ह्या टोटल 3 प्रॉपर्टीज आहेत. तुम्हाला तरीसुद्धा समजून घेण्यासाठी जर हे उदाहरणं कळालेले असतील तर यांचा आधार घेऊन तुम्ही ह्या प्रॉपर्टीज व्यवस्थित समजून घेऊ शकता, ठीक आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या. आता बघा काही, आपण आता सर्वात पहिले जे आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगला स्क्वेअर रूट ऑफ 2 हा इरेशनल नंबर आहे हे आपण प्रूव्ह केलं होतं, बरोबर. परंतु काही उदाहरणं अशा स्वरूपात सुद्धा असतात ज्यामध्ये की 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 हा सुद्धा इरेशनल नंबर आहे, तो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे की तो इरेशनल नंबर आहे म्हणून. मग आता हे प्रूव्ह कसं करणार, हे सुद्धा अतिशय इझी आहे. बघा कशा पद्धतीने तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. मग त्याची सिद्धता कशी येणार, लेट अस अज्यूम दॅट 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 इज अ रॅशनल नंबर. म्हणजे सर्वात पहिले आपण गृहित धरून घेऊयात की तो रॅशनल नंबर आहे. इफ 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 इज रॅशनल, देन लेट 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 इज इक्वल टू पी अपॉन क्यू. म्हणजे हा जर रॅशनल नंबर असेल, परिमेय संख्या असेल, तर त्याला आपण या स्वरूपात लिहू शकतो, बरोबर आहे का. मग फक्त नेक्स्ट आपण काय केलेलं आहे की इथे जो प्लस 2 आहे, हा प्लस 2 आहे तो फक्त इकडे काय केलेला आहे, आपण मायनसमध्ये घेऊन गेलेलो आहोत. नेक्स्ट स्टेपला बघा, वी गेट स्क्वेअर रूट ऑफ 3 इज इक्वल टू पी अपॉन क्यू मायनस 2. आणि जर आता आपण ह्या इक्वेशनचं जर प्रॉपर ऑब्झर्वेशन जर केलं तर त्यावरून आपल्याला कळून येईल की हा जो आहे तो इरेशनल नंबर आहे. आणि म्हणजे हे जे इक्वल टू साईन आहे त्याच्या लेफ्ट साईडला इरेशनल नंबर आहे, आणि त्याच्या राईट साईडला तुम्हाला दिसेल हा आहे रॅशनल नंबर. कोणता नंबर आहे, रॅशनल नंबर आहे. याचा अर्थ एक इरेशनल नंबर आणि रॅशनल नंबर कधीच इक्वल होऊ शकत नाही, ठीक आहे. म्हणजेच आता बघा, इन दिस इक्वेशन लेफ्ट साईड इज अन इरेशनल नंबर. म्हणजे डावी बाजू काय आहे, अपरिमेय संख्या आहे, अँड राईट साईड रॅशनल नंबर, आणि उजवी बाजू काय आहे, परिमेय संख्या आहे. विच इज कॉन्ट्रॅडिक्टरी, म्हणजे हे असू शकतं का, हे विसंगती निर्माण करणार आहे. एक तर बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला रॅशनल नंबर पाहिजे आणि इथे पण रॅशनल नंबर पाहिजे, तरच इक्वल म्हणू शकतो आपण. 4 = 4 असेल तरच इक्वल म्हणू, स्क्वेअर रूट ऑफ 3 = स्क्वेअर रूट ऑफ 3 असेल तरच इक्वल म्हणू, ठीक आहे. परंतु जर असं असेल तर आपण त्याला इक्वल म्हणू शकत नाही, याचा अर्थ ते विसंगती निर्माण करणार. म्हणून आपलं जे काही ॲझम्पशन आहे, आपण जे काही गृहित धरलं होतं ते काय रॉंग आहे. म्हणजेच 2 + √3 इज अन इरेशनल नंबर, म्हणजे तो कुठली संख्या होती, मग अपरिमेय संख्या होते, ठीक आहे. हे अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आहे. यांच्या जागेवर जर काही नंबर्स चेंज करून आले तर तुम्ही फक्त जिथे अशा पद्धतीने ते नंबर्स लिहिलेले आहेत तिथे तुम्ही फक्त ते रिप्लेस करायचे, ठीक आहे. याचं जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, त्याच पद्धतीचं आहे, फक्त इथे मल्टिप्लिकेशन आहे. प्रूव दॅट 2 × √3 इज अन इरेशनल नंबर. पहिल्या उदाहरणात फक्त मध्ये 2 आणि स्क्वेअर रूट ऑफ 3च्या मध्ये प्लस चिन्ह होतं, आता इथे दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे प्रूव करायचं आहे. बघा, लेट अस अज्यूम दॅट 2 √3 इज अ रॅशनल नंबर. म्हणजे समजा गृहित धरा की
दोन वर्गमुळात तीन ही परिमेय संख्या आहे. इफ टू स्क्वेअर रूट ऑफ थ्री इज अ रॅशनल देन लेट टू स्क्वेअर रूट ऑफ थ्री इज इक्वल टू पी अपॉन क्यू. म्हणजे समजा जर ती परिमेय असेल तर तिला आपण ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आणि यावरून एक गोष्ट लक्षात येते की हा टू जो आहे इथे थ्री सोबत कसं आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, आणि तो जर इकडे आणला तर काय येणार, मग डिवायडेशनमध्ये भागाकारामध्ये येणार, बरोबर का? मग अशा वेळेस त्याला आपण लिहिणार कसं बघा. ठीक आहे, अशा रीतीने लिहू, स्क्वेअर रूट ऑफ थ्री इज इक्वल टू पी अपॉन टू मल्टीप्लाय बाय क्यू. म्हणजे ह्या दोनचा आणि ह्या क्यूचा काय होणार, गुणाकार होणार. इथे सुद्धा सेम त्याच पद्धतीने आला, हा झाला इरॅशनल नंबर आणि हा झाला रॅशनल नंबर. ही अपरिमेय संख्या आणि ही परिमेय संख्या झाली, याचा अर्थ हे विसंगती निर्माण करणार आहे. बघा, इन दिस इक्वेशन लेफ्ट साईड इज अन इरॅशनल नंबर अँड राईट साईड रॅशनल नंबर, विच इज कॉन्ट्रॅडिक्टरी, म्हणजे विसंगती निर्माण करणारं आहे. म्हणून आपलं जे ॲझम्पशन आहे ते काय आहे, रॉंग असणार आहे. रॉंग आहे म्हणजे चुकीचं आहे, आपण गृहित धरलेलं की तो रॅशनल नंबर आहे म्हणून. याचाच अर्थ तो नंबर काय असणार आहे, इरॅशनल नंबर असणार आहे. अशा रीतीने तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, याचा तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आपण जे काही रिअल नंबर्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. कोणत्या प्रॉपर्टीज? तर ऑर्डर रिलेशनच्या. ऑर्डर रिलेशन म्हणजे काय? क्रमसंबंध, म्हणजे कुठला रिअल नंबर लहान आहे आणि कुठला रिअल नंबर मोठा आहे हे जाणून घेण्यासाठी ते गुणधर्म बघूयात आपण. आता बघा, पहिली प्रॉपर्टी आपल्याला काय दिलेली, इफ ए अँड बी आर टू रिअल नंबर्स, समजा ते कुठले दोन वास्तव संख्या आहेत, अशा वेळेस ओनली वन ऑफ द रिलेशन होल्ड्स गुड. एकतर मग आता दोन रिअल नंबर जर दिलेले आहेत आपल्याला वास्तव संख्या, एकतर दोन्ही संख्या कशा असू शकतात, इक्वल असू शकतात, नाही तर ए ही बी पेक्षा लहान असू शकते किंवा ए ही बी पेक्षा काय असू शकते, मोठी असू शकते. या तीनपैकी दुसरं काही चांग ऑप्शन असणारच नाही, बरोबर आहे का? ही प्रॉपर्टी झाली पहिली. नेक्स्ट प्रॉपर्टी काय दिलेली बघा, इफ ए इज लेस दॅन बी, म्हणजे ए जर बीपेक्षा लहान आहे आणि बीसुद्धा एपेक्षा सीपेक्षा लहान आहे. बघा, ए बीपेक्षा लहान आहे आणि बी जो आहे तो सीपेक्षा लहान आहे, याचा अर्थ एसुद्धा सीपेक्षा कसा येणार, लहानच येणार, बरोबर आहे? आपल्याला माहिती आहे वन इज लेस दॅन टू, एक हा दोनपेक्षा लहान आहे, दोन हा तीनपेक्षा लहान आहे, याचा अर्थ एक हा तीनपेक्षा पण काय येणार, लहानच येणार, बरोबर ना? अशा रीतीने आता नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी बघा काय, इफ ए इज लेस दॅन बी, म्हणजे ए हा बीपेक्षा लहान आहे, देन ए प्लस सी इज लेस दॅन बी प्लस सी. आता हे तुम्हाला असं समजणार नाही म्हणून मी इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक बघा, इथे फाईव्ह हा समजा सातपेक्षा लहान आहे, बरोबर का? आता दोन्ही साईडला आपण सारखाच नंबर जर ॲड केला, फाईव्ह प्लस वन केला आणि सेवन प्लस ए वन केलं, इथे येणार सिक्स, इथे येणार एट, तरीसुद्धा काय असणार आहे, यांची जी ॲडिशन आहे ती या ॲडिशनपेक्षा कशी असणार आहे, लहानच असणार आहे, बेरीज लहानच असणार आहे, बरोबर. नेक्स्ट आता फोर्थ प्रॉपर्टी बघा, इफ ए इज लेस दॅन बी, इफ ए इज लेस दॅन बी देन ए प्लस सी इज लेस दॅन, अरे हे तो ऑलरेडी बघितलं, सॉरी, इफ ए इज लेस दॅन बी अँड सी इज ग्रेटर दॅन झिरो. आता हे समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी उदाहरण आहे खाली, मी ते तुम्हाला सांगतो. ए इज लेस दॅन बी म्हणजे ए हा बीपेक्षा लहान आहे आणि सी हा झिरोपेक्षा जर ग्रेटर असेल, मोठा असेल, देन ए सी इज लेस दॅन बी सी. आता हे एक्झाम्पल बघू, इथे एक्झाम्पल बघा डायरेक्ट. फाईव्ह जर सेवनपेक्षा लहान आहे आणि सी जर आपण झिरोपेक्षा मोठा घेतला, म्हणजे जर टू घेतला, आता जर फाईव्ह आणि टूचं मल्टिप्लिकेशन केलं आणि सेवन आणि टूचं मल्टिप्लिकेशन केलं तर कोणता नंबर मोठा येणार आहे, हाच मोठा येणार आहे, बरोबर. सेम त्याच पद्धतीने इथे लिहिलेलं आहे या पहिल्या प्रॉपर्टीमध्ये. हे पहिली प्रॉपर्टी आणि हे फर्स्ट एक्झाम्पल त्याच्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता ही प्रॉपर्टी काय सांगितले, इफ सी इज लेस दॅन झिरो देन ए सी इज लेस दॅन बी सी. आता बघा, सी जर आपण काय घेतला, मायनस वन घेतला, आता नंबर तेच घेतले मी, ठीक आहे, फाईव्ह आणि सेवन, सी जर मायनस वन असेल तर फाईव्हला वन मायनस वनने मल्टिप्लाय केलं आणि सेवनलासुद्धा मायनस वनने मल्टिप्लाय केलं तर यांचं मल्टिप्लिकेशन येईल मायनस फाईव्ह आणि यांचं मल्टिप्लिकेशन मायनस सेवन. मग अशा वेळेस कोणाचा गुणाकार लहान असणार आहे, यांचा गुणाकार काय असणार आहे, लहान असणार आहे, बरोबर, आणि हा गुणाकार काय असणार आहे, मोठा असणार आहे, अशा रीतीने.
हे फक्त चार प्रॉपर्टीज आहेत जे की ऑर्डर रिलेशन एक्सप्लेन करतात रियल नंबर्सचं. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट आपल्याला बघायचा आता हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, हे लक्षात असू द्या, याच्यामध्ये विशेष असं काही नाही आहे, फक्त लक्षात असू द्यायचं आहे तुम्ही, की स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर्स, म्हणजे जर एखादा नंबर निगेटिव्ह आहे आणि त्याचं जर स्क्वेअर रूट काढायचं आहे, वर्गमूळ काढायचं आहे, तर तो नंबर कसा असतो, त्याचं स्क्वेअर रूट निघतं का नाही निघतं. तर एक लक्षात घ्यायचं आहे की बघा, इथे एक्झाम्पल घेतलं आहे मी, स्क्वेअर रूट ऑफ 4 आहे, स्क्वेअर रूट ऑफ 4चं वर्गमूळ किती येतं, 2 येतं, बरोबर. परंतु जर इथे स्क्वेअर रूट ऑफ -4 असेल तर त्याचं वर्गमूळ -2 येणार नाही. ठीक आहे, कारण की आपण जर बघितलं -2 × -2 केलं तरी 4 होतं आणि 2 × 2 केलं तरी किती येतं, 4 येतं. लक्षात येतं आहे, म्हणजे -4चं स्क्वेअर रूट निघू शकत नाही. याचा अर्थ अशा पद्धतीचे जे नंबर्स असतात ते कसे असतात, नॉट रिअल नंबर्स असतात, म्हणजे वास्तव संख्या नसतात, त्यांच्यावर आपल्याला कुठलीही क्रिया करता येत नाही. -7 असेल, -5 असेल, हे सर्व जे नंबर्स आहेत हे कसे नंबर्स आहेत, नॉट रिअल नंबर्स आहेत, वास्तव संख्या नसतात हे नंबर्स. ठीक आहे, ह्या पॉईंट लक्षात असू द्यायचा आहे तुम्ही. आता आपण बघणार आहोत फाइंडिंग रॅशनल नंबर्स बिटवीन टू नंबर्स, म्हणजे दोन नंबर्स आपल्याला दिलेले असतील आणि त्यांच्या दरम्यान असणारे आपल्याला रॅशनल नंबर्स काय करायचे, फाइंड आउट करायचे. मग कशा रीतीने फाइंड आउट करायचे, तर बघा मी इथे एक्झाम्पल घेतलेले आहे. आता डिफरंट नंबरसाठी डिफरंट कलर्स यूज केलेले आहेत, 3.2 आहे आणि 3.4 आहे. आता हे दोन नंबर्स आहे त्यांच्यामधील आपल्याला 3 रॅशनल नंबर्स फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे, आता ते फाइंड आउट करूयात आपण. तर कशा रीतीने फाइंड आउट करणार, तर त्यासाठी काय करायचं, हे 3.2 प्लस 3.4 म्हणजे या दिलेल्या दोन नंबरची काय करायची, ॲडिशन करायची, आणि त्याला कितीने डिवाइड करायचं, 2 डिवाइड करायचं. यांची ॲडिशन कशी होते, 3.2 आणि 3.4, बरोबर का. 2 आणि 4 6 होतात, 3 आणि 3 किती होतील, 6 होईल, 6.6 येतं ॲन्सर. म्हणजे 6.6 जर आपण 2 जर डिवाइड केलं तर 2 × 2 = 6 आणि 2 × 3 काय येणार, पुन्हा 6 येणार, बरोबर, 3.3 ॲन्सर येतं. याचा अर्थ हा 3.3 जो असणार आहे, या 3.2 आणि 3.4 नंबर असणार आहे. ठीक आहे, लक्षात येते. जसं की साधा आपण एक्झाम्पल जर घेतलं, 3 आणि 5 घेतलं, 3 आणि 5 आणि यांच्यामधला नंबर फाइंड आउट करायचा, तर कसं फाइंड आउट करणार, यांची बेरीज होते 8, 2 डिवाइड केलं तर ॲन्सर किती येणार, 4 येणार. म्हणजे 3 आणि 5 मध्ये काय येतं, 4 येतं. सेम त्याच पद्धतीने इथे 3.3 जो आहे या दोन्ही नंबर्सच्या मध्ये येतो. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्याला नंबर, आता एक नंबर आपल्याला भेटला, आणखीन आपल्याला मधले जे असे दोन नंबर्स फाइंड आउट करायचे, मग त्यासाठी काय करायचं, आता फर्स्ट 2 नंबर्स घ्यायचे. आता बघा, त्यासाठी कलरसुद्धा मी सेम नंबरसाठी यूज केलेले आहेत, 3.2 आणि 3.3, यांची ॲडिशन करायची, आणि ॲडिशन केल्यानंतर त्याला परत कितीने डिवाइड करायचं, 2 डिवाइड करायचं. आता त्यांची दोघांची ॲडिशन किती येते बघा, 6.5 येते, आणि 6.5 जर आपण 2 जर डिवाइड केलं तर ॲन्सर येतं 3.25. ठीक आहे, याचा अर्थ आता हा नंबर जो आहे तो कोणत्या दोन नंबरच्या मध्ये असणार आहे, ह्या दोन नंबरच्या मध्ये असणार आहे. आणि हे दोन नंबर्स कुठे आहेत, इथे स्टार्टिंगलाच आहेत, बरोबर का. हे दोन्ही नंबर इथे स्टार्टिंगलाच आहेत, बरोबर, आणि यांच्यामधला नंबर कुठला येतो, 3.25 येतोय. आता लक्षात घ्या, हे दोन नंबर्स होते, त्यांच्यामधला आता नंबर फाइंड आउट केला आपण, बरोबर का. आता टोटल किती नंबर झाले, 4. ओरिजिनल नंबर्स कुठले होते आपले, 3.2 आणि 3.4 होते, बघा इथे लक्षात आलं का. आता ह्या दोघांमधले नंबर फाइंड आउट केले आपण, हा आला 3.25. आता आपण काय करायचं, लास्टचे जे दोन नंबर्स आहे, म्हणजे हे दोन नंबर्स, यांच्यामधला आपण काय करूयात, नंबर फाइंड आउट करूयात. बघा आता इथे 3.3 प्लस 3.4 केलं अपॉन 2, 3.3 आणि 3.4 किती होईल, 6.7 होईल, आणि त्याला जर आपण 2 जर डिवाइड केलं तर ॲन्सर किती येईल, 3.35. रेड कलरमध्ये लिहिलेला आहे नंबर तो. ठीक आहे, याचा अर्थ 3.3 आणि 3.4 याच्यामध्ये कुठला नंबर येणार आहे, 3.35. आता बघा, ओरिजिनल नंबर्स आपले हे होते,
आणि त्यांच्या मधील हे तीन नंबर्स आपण काय केले, फाइंड आउट केले. लक्षात आलं कशा रीतीने? आता दरवेळेस तुम्हाला अशा रीतीने हे नंबर्स लिहायची गरज नाही आहे. डायरेक्ट फायनल ॲन्सर तुम्हाला जे आहे, म्हणजे हे जे ॲन्सर आहे शेवटचं, हे ॲन्सर तुम्हाला लिहायचं आहे. हे लिहायचं नाही, हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे फायनल ॲन्सर तुम्हाला इथे लिहायचं आहे. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये, आता हे उदाहरणाचं पहिले स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही, आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी याच्याशी रिलेटेड जी प्रॅक्टिस सेट आहे 2.2 ती आपण सॉल्व करणार आहोत. तर त्या व्हिडिओचं तुम्हाला प्रॉपर वेळेवर नोटिफिकेशन म्हणजे मेसेज यावा असं जर वाटत असेल, तर आपण या व्हिडिओला सबस्क्राईब करा, आणि सोबतच त्या सबस्क्राईब बटनच्या उजव्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर माझा व्हिडिओचं मेसेज येईल. ठीक आहे, थँक्यू.